ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी स्वाती. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. पाहूया देशातील, राज्यातील, जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सुपरफास्ट मध्ये. देशातील गुंतवणूक वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदी लवकरच ग्लोबल फंड हाऊसच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहेत. या बैठकीत पंतप्रधान मोदी भारताच्या पायाभूत प्रकल्पांमधील गुंतवणुकीवर चर्चा करतील. आर्थिक व्यवहार सचिव तरुण बजाज यांनी याबाबत माहिती दिली. या हालचालीचे उद्दिष्ट अर्थव्यवस्थेला चालना आणि दीर्घकालीन भांडवल आकर्षित करणे हे आहे. कोरोनाच्या थैमानापासून दिलासा मिळण्याच्या दृष्टीने एक चांगली बातमी समोर आली आहे. चीनच्या सिनोवॅक बायोटेकने विकसित केलेल्या कोरोनावरील लसीची ब्राझीलमधील तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. नुकतेच या लसीचे प्राथमिक परिणाम आणि निष्कर्ष जाहीर करण्यात आले. ही लस सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलंय. अमेरिकेत एकीकडे राष्ट्राध्यक्ष पदाची धामधूम सुरू आहे, तर दुसरीकडे भारतीयांसाठी अमेरिकेत जाण्यासाठी आवश्यक असलेल्या H-1B व्हिसावर ट्रम्प सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. अमेरिकेच्या गृह मंत्रालयानं H-1B बिझनेस व्हिसा न देण्याचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवला आहे, त्यामुळे कामानिमित्त अमेरिकेत जाणाऱ्या हजारो भारतीयांवर याचा थेट विपरीत परिणाम होणार आहे. हेरगिरीच्या आरोपांतर्गत पाकिस्तानच्या सैन्य कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेले आणि सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेच्या समीक्षेसाठी पाकिस्तानच्या संसदेत एक विधेयक मंजूर करण्यात आलंय. भारताच्या प्रयत्नांसाठी हा मोठा विजय मानला जातोय. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र व पक्षाचे युवा नेते अमित ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. ताप येत असल्यामुळे 2 दिवसांपूर्वी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र आता त्यांची प्रकृती ठणठणीत झाल्याने गुरुवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. सह्याद्री सुपर फास्ट मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. देश विदेशासह राज्यातील 24 महत्त्वाच्या बातम्या टॉप 24 हेडलाईन्स मध्ये रोज रात्री 8 वाजता. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातम्यांकडे. भाजप सोडून एकनाथ खडसे उद्या राष्ट्रवादीत दाखल होणार आहेत. आरोप करणाऱ्यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अप्रत्यक्ष मदत करत आहे, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय. झोटिंग समितीच्या न्यायमूर्तींनाही फडणवीसांच्या कार्यालयातून फोन जात असल्याचं समजलंय, असंही खडसे यावेळी म्हणाले. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी भारत सरकारने घातलेली व्हिसा बंदी उठवली आहे. इलेक्ट्रॉनिक, पर्यावरण आणि वैद्यकीय श्रेणी वगळता सर्वांना प्रवासासाठी व्हिसा बंदी उठवल्याने त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे सरकारने ठरवले. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. उद्या दुपारी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसे यांना प्रवेश देत भाजपला शरद पवार यांनी एक मोठा धक्का दिल्याची चर्चा आहे. दरम्यान खडसेंना प्रवेश देण्यामागे शरद पवारांची राजकीय गणिते असू शकतात, असा अंदाज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना वर्तवला आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एका व्यक्तीने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. शैलेश सुर्वे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्या ठिकाणी तैनात असलेल्या महिला पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत शैलेश त्यांच्या हातातील रॉकेलचा कॅन हिसकावून घेत त्यांना आत्महत्येपासून रोखलंय. एकट्या महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 जणांच्या टोळीला बीड जिल्हा प्रमुख सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. बीड जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील सामूहिक बलात्कार प्रकरणी 4 आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आज बीड जिल्हा सत्र मुख्य न्यायालयाने सुनावली आहे. यासह सह्याद्री सुपरफास्ट मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन्स.